लास्ट राम मंदिर बघून झाल्यानंतर आता आलोय क्वीन्स बाथ म्हणून आहे, जे की राणीच्या जलक्रीडा करण्यासाठीचा एक छोटासा स्विमिंग पूल टाईप बनवलेलं आहे आणि ते बघून मग पुढच्या ठिकाणी जाणार आहे अजून। हा यातनं पाणी आतमध्ये जात बाहेर जाऊन आतमध्ये दोन्ही आहे इनलेट आउटलेट पुढे गेले ते अरे इकडून जायचं उजवीकडनं इकडून काय चाललं आपण पाणी आत येण्यासाठी एक तलवा टाईप बनवलेले या पाईप मधून पाणी आत मध्ये याच्या समोर चार होल दिसतात, याच्यावर खांब होते आणि खांबावर इथं छत होत, आता ते सध्या नाहीये आणि समोर जे इथं होल दिसतंय ते ड्रेनेज साठी आहे, म्हणजे ह्याच्यात की पाणी भरलेलं बाहेर काढण्यासाठी आणि ह्या कालव्यातनं पाणी आत येत होतं। थोडीशी दुरुस्ती पण केलेली आहे जुन्या स्ट्रक्चरची। राणीचं स्नान ग्रह झाल्यानंतर आता आलोय महानवमी दिब्बा, म्हणजे इथं दसऱ्याचा कार्यक्रम व्हायचा त्यावेळेस महानवमी म्हणतात त्याला, तर महानवमीच्या कार्यक्रमच्या ठिकाणी आलोय आता। हे दगडी दरवाजे या महानवमी दिब्बा म्हणून मानतात याला, त्याचे त्याला एक शिला द्वार म्हणतात, मोनोलिथिक स्टोन डोर। आपल्याला इथून असं जाऊन या स्टेपनी वर जायचंय आणि आतमध्ये हे जे तुम्हाला दिसतंय हा 22 फुटाचा एक मोठा स्टेज आहे, त्याच्यावर महानवमीचा कार्यक्रम व्हायचा ते बघायला हे सगळे फॅमिली मेंबर। माती असेल खाली एखाद्या हे माती अजून काढायची त्यातनं उकरून मग पुन्हा कळेल। दगड जी केली त्यांनी सरळ सरळ, तर दगड फोडायचं असणार ना, दगडामध्ये त्यांनी आता एवढं कापायचे आधी, त्याच्यानंतर आपलं जे लाकूड असतं ना एक वेगळे वेगळे लाकूड म्हणजे प्रकारचं लाकूड ते याच्यामध्ये घालायचं आणि रोज पाणी टाकत जायचं, लाकूड हळूहळू पोवायचं, ते फुगलं की प्रेशर येऊन दगडाला फुट पाडायचं एकदम सरळ, तिथं कटलंय तसं टाकतं। अच्छा कोरायला छान आतडून कोरायचं काय
का समोर हे पूर्ण स्ट्रक्चर जे आपण नकाशात पाहिलं ते इथून चालू होऊन त्या तिथे संपते. हे त्याची हाईट आहे 22 फूट आणि इथं टॉपला महानवमीचा कार्यक्रम व्हायचा आणि तोच कार्यक्रम इथं सगळे इथले हंपीचे लोक त्यावेळेसची जी प्रजा होती ती बसून पाहायची. जीवन चांगला सारखं त्यांचे कार्ड आहे काढलं तेच ना म्हणजे हे घेणार राणीचे पाय अव घेतले सेल्फी वर चाललाय होय जातो मी पहिलं जातो थांबे हे बघा मी परत चाललोय कुठे जाऊ मध्य हे इकडे नाही नको हे गेला बघा हा गुहेत सारंग दगड सरकते गुवाय गुवा हे नाही जात नाही रे शिस्ती काळा पाषाणातली पुष्करणी महानवमी दिब्बाजास थोडं पुढं आल्यानंतर हा काळा पाषाण खास ही पुष्करणी बनवण्यासाठी कडाप्यावरनं इथे मागवण्यात आली होती कारण हा दगड इथे हंपीमध्ये कुठेच मिळत नाही. आणि त्याच्यासमोर जे तुम्ही इथं जे दगडी पाईपलाईन बघताय ती त्यावेळेसची पाणी वाहून नेण्यासाठीची पाईपलाईन आहे. त्यावेळेस पूर्ण शहरामध्ये असं एक पाईपलाईनचं जाळं त्यांनी तयार करून सगळीकडे पाणी पोहोचवण्यात आलेलं होतं. हे अशा प्रकारे म्हणणं एक त्यांनी पाईपसारखं अर्ध्या गोलाकार पाईपसारखं स्ट्रक्चर बनवून ते सांधलेलं आहे एकामेकात आणि पाणी वाहण्यासाठी पाईपलाईन बनवण्यात आलेली आहे. सिर्फ रेती का 2.5 लाख एक्स्ट्रा लगा प्रत्येक इमारतीवर प्रत्येक दगडावर अशी नक्षीकाम केलंय सुंदर असं. आणि हे सगळे स्ट्रक्चर जे आहेत ते उत्खननात सापडण्यात आलेले आहेत. हे सगळे मातीच्या खाली दबून गेले होते खूप वर्षापर्यंत ते आपले पुरातत्व खातं भारत सरकार यांनी उत्खनन करून परत बाहेर काढले. खाने के प्लेट है
आता हे जे बाहेरचं बांधकाम आहे ते नवीन बनवलंय आणि आतमध्ये आहे सिक्रेट चेंबर, म्हणजे जर इथल्या राजांना जर काही विशेष बैठक बोलवायची आहे महत्त्वाच्या कामासाठी तर ती इथं बोलत होते आणि इथं काही विशिष्ट लोकांनाच फक्त प्रवेश होता, बाकी कोणालाही प्रवेश नव्हता। तर चला आता जाऊयात सिक्रेट चेंबरमध्ये। इकडे या परत सापडणार ना तुम्हाला, इथून गेलं ना, इथून गेलं डायरेक्ट गेटवर निघतय। हो काय आहे ना अभिजित, मी सगळेजण येतात। हा भुयार रे भुयार, का नाही आले मामा खाली, भीती काय आम्ही होते की एवढे अजून नाही कोणी ए लेपला प्रियंका इथून जाऊन लेपला, ए तिला काय येडं बनवत रे, येडं कशाला बनवत तिला, लेपला वळ लेपला लेपला जा ना। त्याला सपोर्ट नाही खाली वर का, ते जाईन कधी पण डासून खाली। नशिबाने दुसरं कोणी आलं नाही अटकत आलं असतो, दुसरं कोणी आलं असतो नवीन माणूस। अरे आलंच नाही दिब्बा। त्यानंतर पुष्करणी आणि सिक्रेट चेंबर पाहून झाल्यानंतर आता चाललोय हत्तीशा कमल महल, हे दोन ठिकाण पाहायला। आणि अजून एक रंग मंदिर म्हणून सुद्धा एक आहे, ते सुद्धा आतमध्येच आहे या कंपाऊंडच्या, ते सुद्धा पाहायला चाललंय।
हा मग एकच तिकीट विठ्ठल मंदिरात काढलेलं तीन ठिकाण चालते ना आहे ना बाथरूम तिकडं नाही तिकडं नाही तिकडं होत खाली खाली एक दोन तीन चार पाच सहा एक दोन तीन चार पाच छान फुकट मला अरे काढलंय तिकीट घ्यायचं की बंद कर फुकट उद्या पर्यंत ही एक चांगली सोय केली ज्यांना दिसत नाहीत अंध व्यक्ती जे आहेत त्या ब्रेल लिपीने वाचून त्यांना इथल्या जागेबद्दल सगळी माहिती मिळू शकते. हे आहे समोरच राणी महलचं बेसमेंट जे की आता फक्त एवढं शिल्लक राहिलेलं आहे. याच्यावरचं जे बांधकाम होतं ते पडून गेलं आणि एवढा फक्त खालचा जो पाय आहे तेवढाच शिल्लक आहे. जे तिकीट आपण विठ्ठल मंदिरात काढलं होतं तेच तिकीट इथे पण चालतं त्यामुळे सेपरेट तिकीट काढायची गरज नाही. तेच तिकीट सांभाळून ठेवून इथं तुम्ही ते दाखवून आतमध्ये एंट्री घेऊ शकता. आणि हा कमल महल कमळाच्या आकाराचा आहे आणि दोन मजली आहे म्हणून कमल महल इंडो इस्लामिक बांधकाम शैली वापरण्यात आलेली आहे. आणि ह्या महालाची बांधकाम असं केलेलं आहे की हा कोणत्याही महिन्यात किंवा कोणत्याही ऋतूत थंडच राहतो. आणि दोन मजली असं हे कमल महाल कमळ मारते काय होतं तिकडे माग बघ कमळ कमळ हे समोर जे पाहताय ते आहे हत्तीशाळा. प्रत्येक एकराखान्यामध्ये एक एक हत्ती असे पूर्ण 10 हत्ती बसू शकतात आणि प्रत्येक दोन खोल्यांच्या मध्ये आतून इकडून तिकडे जाण्यासाठी रस्ता आहे. आणि बॅक साईडलाच हत्तीचं मलमूत्र जे आहे ते बाहेर काढण्यासाठी म्हणून एक खिडकी दिली आहे. तिथून तो कचरा आपण बाहेर काढू शकतो. जसं की हे समोर तुम्ही बघताय आता सध्या हे बुजवण्यात आलेलं आहे कारण मागून कोणी आत येऊ नये म्हणून. आणि हे मधलं सुद्धा बांधकाम करून ठेवलेलं आहे. इकडून तिकडे जायचं जे आहे ते हे पण बंद करण्यात आलं आहे. हे आमच्या घरचे सगळे 15 जण टोटल
एवढे सगळे जण मिळून आणि तीन गाड्या घेऊन आम्ही तिरुपती श्रीशैलम महानंदी हंपी करून कोल्हापूर करून पुण्याला परत जाणार आहे।